नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. अनुसूचित जातीतील मगर कुटुंबियांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या आणि मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आहे. नवी मुंबईतील दिघा विष्णूनगर येथे राहणाऱ्या मगर कुटुंबाचे रोजगाराचं साधन नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यानं संगनमत करून उद्ध्वस्त केल्यानं या कुटुंबियांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कुटुंबातील शालन मगर आणि सविता मगर या दोन्ही मुलींनी महापालिकेच्या अन्यायाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केलं आहे. माझं नाव शालन मगर आहे. माझ्या पप्पाची प्रॉपर्टी आहे, म्हणजे विष्णूनगर दिघ्याला प्रॉपर्टी आहे माझी. आम्हाला महानगरपालिकेने फसवणूक केलेली आहे आमच्यासोबत, म्हणून आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहे. आमचं प्रॉपर्टी 9 करोडची आहे, त्यांनी तोडून टाकली आम्हाला पोलीस चौकीत टाकून. आम्ही कोर्टात पण गेलो, न्याय मागितला, कोर्टाने स्टे दिला, पण मनोहर गांगोडे त्यांचे अधिकारी आहेत ना, त्यांनी आमच्या आईला धमकी दिली की मग तुम्ही केस माघेरी घ्या, नाही तर दोन्ही पोरी उचलेल. अशी माझ्या आईने माझ्या आईला धमकी देऊन, आणि मग कुठल्या पण आईला वाटतं ना आपल्या पोरी इम्पॉर्टंटच आहे प्रॉपर्टीपेक्षा. मग माझ्या आईने थोडंसं केस माघेरी घेतली. माझ्या आईला वाटलं की ते तोडणार नाही अधिकारी. माझ्या आईला फोन करायचा, ताई कधी देताय, कधी देताय चावी, तुम्ही भेटता की नाही, येऊ घरी, असं माझ्या आईला धमकी पण द्यायचा. कारण आम्ही दोघी घरी नसायचो, आमचं पुणे माहेर आहे, म्हणजे सासर पुणे आहे, माहेर मुंबई आहे. उदरनिर्वाह जे तुटलं आहे ते तर त्याच्यावर आमचं पोटपाणी होतं, तर आमचं आता जे तुटलं आहे त्याच्यामुळे आमचं उदरनिर्वाह काहीच नाही राहिलं. तर आम्ही कर्जबाजारी होऊन सगळं झालं आहे. आता आम्ही कर्जबाजारी आम्ही काय खायचं, जी जागा गेली ते आम्हाला बांधकाम करून द्यावं आणि मशिनरीचा खर्च द्यावा, तेच तेवढंच आहे. अन्यायाविरोधात सतत लढणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे नवी मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष ॲडव्होकेट यशपाल ओहळ आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्राम ओहळ यांनी या मगर कुटुंबियाच्या पाठीशी उभे राहत या अन्यायाविरोधात आवाज उठवत नवी मुंबई महानगरपालिकेने योग्य ती कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा RPIचे युवक अध्यक्ष ॲडव्होकेट यशपाल ओहळ यांनी दिला आहे. मगर कुटुंबीय विष्णूनगर दिघा या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून व्यवसाय करतंय, आणि व्यवसाय करत असताना 2013 त्यांचे वडील वारले आणि ह्या मुली लहान होत्या. एका मोठ्या कंपनीला, जॅपनीज कंपनीला जागा हवी होती मागच्या रस्त्याला, म्हणून त्यांनी एक जागा विष्णूनगर या ठिकाणी पाहिली. 109 झोपड्या त्या ठिकाणी तोडायच्या होत्या, परंतु तिथं उठाव झाल्यानंतर दुसरी जागा कुठं शोधायची, तर ती मिळाली ती सुजाता एंटरप्राइजेस म्हणजे मगर फॅमिलीला. आणि यांनी मग यांच्या पाठीमागे कोण नाही हे पाहत तिथले नेते, जे नेते असतील इथलं प्रशासन, महानगरपालिकेचं, MIDCचं काही प्रशासन, या सगळ्यांनी मिळून यांची जागा उठवण्याचा पूर्ण प्लॅन केला आणि त्यांची जागा उठवली. आणि त्यांना असं दाखवलं की तुमची झोपडी आहे, त्या झोपडीच्या बदल्यात तुम्हाला 1-15 लाख रुपये देतो. आई अशिक्षित आहे, त्यांना खोटं सांगून यांचेच वकील कोर्टात दावा दाखल करून कोर्टाची दिशाभूल करून या ठिकाणी त्यांना 15 लाख रुपये दिले. परंतु तुम्हाला गंमत दाखवतो, 15 लाख विवेक कवडे नावाच्या एका इसमाचा होता, तो बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा, आणि तो तिथेच त्यांनी फाडला. आणि त्याच्यानंतर एक वंदना डेव्हलपर यांनी ते RTGS केलं. म्हणजे अशा पद्धतीची फसवणूक या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने केली आहे. गेल्या 2 वर्षापासून हे पाठपुरावा करत आहेत, परंतु केराची टोपली दाखवण्याचं काम आणि यांना फक्त गोलगोल फिरवण्याचं काम ही महानगरपालिकेचं प्रशासन करतं आहे. ही गोष्ट लक्षात विरोधी पक्षाच्या आल्यानंतर आम्ही हे प्रकरण हातात घेतल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत, आयुक्त, मागच्या 2-3 दिवसापूर्वी आमची बैठक झाली, त्यामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की झालेली चूक आपल्याला भरून काढता येणार नाही, परंतु आहे त्या ठिकाणी, तुम्ही तिथे बांधा. अरे बांधा कसं, तोडलं तुम्ही, 1 कोटीचं मशिनरी तुम्ही तोडली, बांधकाम तुम्ही तोडलं, तर आमचं म्हणणं आहे जे तुम्ही इनलिगली जे तोडलं आहे ते तुम्ही आम्हाला बांधकाम करून द्या. त्यांचे जे मशिनरी तोडल्यात त्या ठिकाणी त्यांना परत
पुन्हा एकदा व्यवसाय करण्याची संधी देऊन त्यांना परत उदरनिर्वाहाचं साधन तुम्ही उपलब्ध करून द्या हे आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं, परंतु गेल्या 3 दिवसात त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही, त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव बसावं लागलेलं आहे. जर आजच्या लाक्षणिक उपोषणाला यांनी सकारात्मक उत्तर दिलं नाही तर येत्या 8 तारखेपासून मी स्वतः यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत रिवन पक्ष गप्प बसणार नाही. कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.